तिकडे अकोल्यामध्ये अजित पवार गटातला संघर्ष आता चव्हाट्यावर आलाय. शिवा मोहोड यांची अकोला जिल्हा उपाध्यक्षपदी निवड होताच अमोल मिटकरींनी आक्षेप घेतला. भर कार्यक्रमात दिलीप वळसे पाटलांच्या समोरच मिटकरींचं नाराजी नाट्य पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला. या वादावर आता शिवा मोहोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मिटकरींच्या मनात जुना राग आहे, तो राग मिटकरी सोडायला तयार नाही आहेत, असं शिवा मोहोड म्हणाले. खोटं सांगू नका, दादांनी पक्षप्रवेश दिलेला नाही, माझा या पक्षप्रवेशाला विरोध आहे. नाही सूरज भाई, एक मिनिट, संघटन जोपर्यंत विश्वासात घेतलं जाणार नाही तोपर्यंत हे निवड जे ते मोहोडचं नाव घेतलं त्याचं मी इथं निषेध करतो. त्याला या ठिकाणी मी अजितदादाकडे त्याची तक्रार केली आहे. या निवडीचा माझा निषेध आहे. दादांनी मध्यंतरी आमचे थोडे अंतर्गत वाद झाले होते एका प्रकरणात, तेव्हा मी काहीतरी माझ्या बोलल्या गेलं असं, त्या तो प्रश्न त्यांनी धरून ठेवलेला आहे. त्याच्यावर त्याच्यामुळं तो सगळा विषय चालू आहे. माझ्या नावाला विरोध याच्यासाठी असू शकतो, ते पक्षांतर्गत आहे. माझं नाव मोठं असं किंवा मी माझं कार्य जास्त मोठं असं, मी यावडनं अकोट विधानसभा लढणार आहे आणि तसं मी पक्षाला अधिकृत कळवलं आहे की मी राष्ट्रवादीच्या घड्याळ निशाणीवर अकोट विधानसभा लढणार आहे. म्हणजे लढणार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.